इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी तेरा ऑक्टोबर रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय कृती समितीनं घेतला आहे हे लाक्षणिक उपोषण महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येईल कृती समितीचे सर्व प्रमुख या उपोषणात सहभागी होतील इचलकरंजीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं या उपोषणात सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत इचलकरंजी कृती समितीच्या वतीनं विविध टप्प्यात आंदोलन सुरू आहे त्यानुसार आज झालेल्या बैठकीत आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शुक्रवार तेरा ऑक्टोबरला इचलकरंजीतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे उपोषण करण्याचा निर्णय प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीत ला अजित मामा जाधव शशांक बावस्कर मदन कारंडे रवींद्र माने विठ्ठल चोपडे कॉम्रेड सदा बादे अभिजित पटवा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते